हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आर्यन्स वर्ल्ड. आणि आजचा व्लॉग आहे उटीवरती. तर आम्ही आत्ता प्रवेश केला आहे उटी शहरामध्ये आणि हा नजारा आपण बघू शकतो उटीचा. आम्ही आता चाललोय बॉटॅनिकल गार्डनला. उटीमध्ये आहे पण पाऊस एवढा आहे की काय खतरनाक. चालत फिरतोय आम्ही, है ना रे आरो, चालत फिरतोय आपण. खतरनाक वेदर आहे. चलो तिकडे जायचंय आपल्याला, बॉटॅनिकल गार्डन तिकडे आहे. हा, बोट हाऊस डोडा बेट्टा पीक इकडे जायचंय. उद्या आपल्याला इकडे जायचंय डोडा बेट्टा पीकला. 7 किलोमीटर आहेत ना तिथं. डोंगरावर राहील सगळ्यात उंच. हा, डोंगरावर येशूच हे ख्रिश्चन कम्युनिटी जास्त आहे. दिस वे बॉटॅनिकल गार्डन. वी आर ऑन द वे टू बॉटॅनिकल गार्डन. नाही आला तर आला, आता आलोय. छोटे 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 गार्डन म्हणजे बेंगलोरला आपण बघितलं, मैसूरला बघितलं आणि आता हा ना जास्त गार्डन आणि फुलं. And we are reached at botanical garden. Hana, bharpur thandi. Are bara bara chala, majhi thandi vajat nahi. Ang garam rahate bara bara chalyavar. Kay? Ka? Ha? काय? हा, विचारलंच नाही मी. भरपूर पाऊस असल्यामुळं बॉटॅनिकल गार्डनला एंट्री बंद केली होती 5:30 वाजताच आणि त्यामुळं आम्हाला तिथं एंट्री मिळाली नाही आहे आणि ते बघता आलं नाही आहे. त्यामुळं आम्ही आता असंच उटीच्या रस्त्यावरून फिरतोय आणि हे झाल्यानंतर फिरून झाल्यानंतर मग परत रूमवर जाऊन बघूया. तर उटीच्या रस्त्यावरती फिरताना अशा वेदरमध्ये खूप भारी वाटतं आहे आणि हे असे ठिकठिकाणी गार्डन्स आहेत तिथं, म्हणजे सगळीकडंच. उटी शहर हे जबरदस्त आहे, मेंटेन केलेलं आहे. असे दुकानं आहेत, गर्दी भरपूर आहे आणि असं रस्त्यावर म्हणजे अगदी पुण्यात जसं आपण रस्त्यावरनं फिरतोय तसं उटीच्या रस्त्यावरून आम्ही फिरतोय. अरु आर्यन आल्या आल्या बेडवर झोपलाय. चालून चालून दमलाय पळू पळू. कपाट बिपट भारी आहे. हे रूम आहे, इकडे वॉशरूम आहे. रूम चांगले आहेत, मस्त आहेत, मोठ्या रूम आहेत.